नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 8व्या धड्याला सुरुवात करतोय. आपला 8वा धडा आहे अवर स्केलेटल सिस्टम अँड द स्कीम. द व्हेरियस ऑर्गन्स आर सेफ विद इन द बॉडी कॅव्हिटी. द ह्युमन स्केलेटन इज अ प्रोटेक्टिव शेल फॉर ऑल द इंटरनल ऑर्गन्स. बघा, इथे बाजूला तुम्हाला ह्युमन स्केलेटन दिसतंय. स्केलेटनलाच आपण मराठीतून सांगाडा असं म्हणतो. आणि आपल्या शरीराचा हा जो सांगाडा असतो, याच्या आतमध्ये आपले अनेक छोटे छोटे बॉडी पार्ट्स जे आहेत ते सुरक्षित असतात. म्हणजे आपल्या बॉडी पार्ट्सना सुरक्षित ठेवण्यासाठीच हा जो काही बोन्सचा स्केलेटन आहे तो बनलेला आहे. आता आपण पाहूया व्हॉट आर एक्सरेज. आफ्टर एन ऍक्सिडेंट वी गो टू हॉस्पिटल अँड एक्सरे इमेज इज टेकन टू सी वेदर एनी पार्ट ऑफ अवर बॉडी इज ब्रोकन. म्हणजे एक्सरे इमेज का काढली जाते? एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये आपल्या शरीराला समजा मार लागलेला असेल, अचानक खूप जास्त सूज आलेली असेल, तर आतमधले कुठलं बोन ब्रेक झालेलं आहे का ते पाहण्यासाठी एक्सरे काढला जातो. एक्सरे शोज एक्झॅक्ट स्पॉट वेअर इट इज ब्रोकन. दिस हेल्प इन प्रोव्हाइडिंग द प्रॉपर ट्रीटमेंट. एक्सरेज आपल्याला कशासाठी मदत करतात? तर एक्झॅक्टली बोनचं किती डॅमेज झालेलं आहे, एक्झॅक्टली बोन कुठे ब्रेक झालेला आहे ते एक्झॅक्ट पॉइंट मिळाल्यामुळे आपल्याला तिथे ट्रीटमेंट करणं सोपं जातं. एक्सरेज वेअर डिस्कवर्ड बाय विलियम कोनार्ड रोएनचेन या शास्त्रज्ञाने एक्सरेजचा शोध लावला होता. ह्युमन स्केलेटल सिस्टीम. आता या स्केलेटल सिस्टीम बद्दल आपण माहिती घेऊया. बघा, ऑल द बोन्स इन अवर बॉडी आर नॉट ऑफ द सेम शेप. एव्हरी बोन इज डिफरंट. ऑल द बोन टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क ऑर स्केलेटन. द स्केलेटन गिव्स अ शेप टू द बॉडी. बघा, आपल्या शरीराला एक योग्य असा शेप देण्याचं काम हे आपलं स्केलेटन करत असतं. आणि प्रत्येक बोन जो आहे तो वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. एकाच टाईपचे बोन्स नाही आहेत आपल्या शरीरामध्ये, खूप वेगवेगळ्या प्रकारचे बोन्स आहेत. आणि हे सगळे बोन्स एकत्र येऊन एक छान अशी फ्रेम तयार होते, ज्याला आपण स्केलेटन असं म्हणतो. आणि ह्या स्केलेटनमुळे आपल्या बॉडीला एक प्रॉपर शेप मिळत असतो. ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टम. कार्टिलेज म्हणजे काय आहे? आपल्या बोन्स मध्ये एक द्रव पदार्थ असतो जो बोन्स ना जसं गाडीच्या पार्ट्स ना ऑइलिंग केलं जातं, त्या पद्धतीने बोन्स मध्ये कार्टिलेज नावाचा पदार्थ असतो की जो बोन्सचं घर्षण एकमेकांवर होऊ देत नाही. आणि हे दोन्ही मिळून आपली स्केलेटल सिस्टम तयार झालेली. व्हॉट आर बोन्स मेड अप ऑफ? मग हे बोन्स जे आहेत हे कशापासून बनलेले असतात? तर बोन्स आर हार्ड, दे आर नॉट फ्लेक्सिबल. बोन्स कसे असतात? हार्ड असतात. आपले मसल्स जे आहेत ते फ्लेक्सिबल आहेत, परंतु बोन्स जे आहेत ते हार्ड आहेत, जे फ्लेक्सिबल नाही, ज्याच्यामध्ये मुवमेंट्स होत नाहीत. बोन्स आर कंपोज ऑफ टू मेन कॉन्स्टिट्युएंट्स. बोन सेल्स आर बायोटिक, वाईल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स अँड सॉल्ट आर दी अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ दी बोन. म्हणजेच आपल्या शरीरातले बोन्स जे आहेत ते बायोटिक आणि अबायोटिक अशा दोन कंपोनंट्स पासून बनलेले आहेत. बायोटिक म्हणजे सजीव आणि अबायोटिक म्हणजे निर्जीव घटक. मग बायोटिक घटकांमध्ये काय आहे? तर बोन सेल्स. इथे तुम्हाला राईट साईडच्या फिगर मध्ये बोन सेल्स दिसतात, त्याला बोन मॅरो असं सुद्धा म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, प्लेटलेट्स आहेत. आणि हे तुमचे बोनचे बायोटिक कंपोनंट आहेत. आणि दुसरा कंपोनंट असतात अबायोटिक, तर मग त्याच्यामध्ये आहेत कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स, सॉल्ट यांच्या एकत्रितरित्या बोन्स तयार झालेले असतात. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ बोन्स. कॅल्शियम इम्पार्ट स्ट्रेंथ टू दी बोन. बघा, कॅल्शियम हा जो भाग आहे, कॅल्शियम मुळे आपल्या बोन्सना स्ट्रेंथ मिळते, ताकद मिळत असते. टाइप्स ऑफ बोन्स. मग आता बोन्स किती प्रकारचे आहेत आपल्या शरीरामध्ये? तर देर आर फोर मेन टाइप्स ऑफ बोन्स. पहिले आहेत लॉन्ग बोन्स. बघा, राईट साईडच्या फिगर्स मध्ये दाखवलेले आहेत मी लॉन्ग बोन्स. त्यानंतर असतात शॉर्ट बोन्स, फ्लॅट बोन्स आणि इरेग्युलर बोन्स. देर आर फोर टाइप्स ऑफ बोन्स: लॉन्ग बोन्स, शॉर्ट बोन्स, फ्लॅट बोन्स अँड इरेग्युलर बोन्स. पार्ट
पार्ट्स ऑफ ह्युमन स्केलेटल सिस्टम. आता आपलं जे स्केलेटन आहे ह्युमन स्केलेटन, याला ऍक्च्युली टू पार्ट्स मध्ये डिवाइड केलं गेलं आहे. द ह्युमन स्केलेटल कॅन बी डिवाइडेड इन टू टू पार्ट्स, द एक्साइल स्केलेटन अँड द अपेंडिक्युलर स्केलेटन. एक्साइल स्केलेटन म्हणजे काय आहे आणि अपेंडिक्युलर स्केलेटल म्हणजे काय हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणारच आहोत. अवर बॉडी ग्रोज, द साईज अँड लेंथ ऑफ अवर बोन इन्क्रीजेस. सच चेंजेस इन साईज अँड लेंथ कॅन बी सीन इन चिल्ड्रन अकॉर्डिंग टू एज. हाउ एव्हर द बॉडी कंटिन्यूज टू ग्रो ओनली अप टू सर्टन लिमिट. द बोन्स ऑफ टॉलर पीपल आर लॉन्गर. बघा, आपल्या शरीराची जशी जशी वाढ होत असते तसे तसे आपले बोन्स सुद्धा वाढत असतात. आणि का पर्टिक्युलर एज नंतर आपली शरीराची वाढ होणं थांबतं आणि बोन्सची वाढ होणं सुद्धा थांबतं. जर जास्त उंच पर्सन असेल तर त्याच्या शरीरातले बोन्स सुद्धा कसे असतात, लांब असतात, मोठे असतात. वॉट इज मीन बाय एक्साइल स्केलेटन? मग आता एक्साइल स्केलेटनचा अर्थ काय आहे? द एक्साइल स्केलेटल कन्सिस्ट ऑफ द स्कल, द स्पाइन अँड द रिब केज. बघा, इथे राईट साईडला तुम्हाला मी फिगर दाखवलेली आहे. एक्साइल स्केलेटन मध्ये स्कल असतं, रिब केज असते आणि आपला जो स्पाइन आहे मागचा, त्या बॅक ज्याला आपण बॅक म्हणतो, ते सगळे आपण एक्साइल स्केलेटन मध्ये पकडतो. दीज आर सिच्युएटेड सिमेट्रिकली अलॉंग द सेंट्रल वर्टिकल ऍक्सिस ऑफ द बॉडी. आपल्या शरीराला जर एक सेंट्रल वर्टिकल ऍक्सिस आपण ड्रॉ केला तर या ऍक्सिसच्या दोन्ही बाजूला ह्या गोष्टी इक्वली डिवाइड झालेल्या असतात, म्हणून त्याला आपण एक्साइल स्केलेटन असं म्हणतो. एक्साइल स्केलेटन मधला आता जो स्कल आहे, स्कल इज फॉर्म्ड बाय द बोन्स ऑफ द हेड अँड फेस. म्हणजे आपल्या डोक्याच्या आणि चेहऱ्याचे बोन्स मिळून आपल्या स्कलचे बोन्स, आपला स्कल तयार झालेला आहे. स्कल म्हणजे आपली खोपडी. द बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. स्कलचे जे बोन्स असतात ते फ्लॅट असतात आणि खूप स्ट्रॉंग असतात. देर आर ऑल टुगेदर 22 बोन्स इन द स्कल. आपल्या स्कलमध्ये टोटल 22 बोन्स असतात, ज्याच्यापैकी 8 बोन्स जे असतात ते हेडमध्ये असतात आणि 14 बोन्स जे असतात ते आपल्या फेसवरती असतात. एक्सेप्ट द लोअर जॉ, नन ऑफ द बोन ऑफ द स्कल कॅन मूव. आपला जो लोअर जॉ आहे, दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय, आपला जो खालचा जबडा आहे तो एकच पार्ट आहे स्कलच्या बोन्स मधला जो मुवमेंट करू शकतो. बाकी स्कलचे जे 22 बोन्स आहे, 21 बोन्स आहेत, त्यांच्यामध्ये मुवमेंट घडून येत नाही. दे आर इमुव्हेबल बोन्स. मग स्कल मध्ये फक्त एकच बोन असा आहे जो लोअर जॉचा आहे, जो मुवमेंट करू शकतो. एक्साइल स्केलेटन मधला पहिला पार्ट आपण बघितला, स्कल. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो आहे रिब केज. रिब केज म्हणजे आपल्या छातीचा पिंजरा. आता द केज लाईक स्ट्रक्चर इज इन द चेस्ट इज कॉल्ड द रिब केज. इन द चेस्ट देर इज वन वर्टिकल फ्लॅट बोन कॉल्ड स्टर्नम. तुमच्या चेस्टच्या मध्यभागी एक वर्टिकल फ्लॅट बोन असतो ज्याला स्टर्नम असं म्हणतात. 12 प्लेयर्स ऑफ फ्लॅट बोन्स कॉल्ड रिब्स आर जॉईन टू इट्स साइडवेज. आणि या स्टर्नमच्या दोन्ही बाजूला 12 पेयर्स असतात रिब्सच्या, त्या जॉईंट झालेल्या असतात. These 25 bones of the rib cage, it is a joint to the spine at the back. आणि फ्रंट बाजूला हे तुमच्या स्टर्नमला जॉईन असतात रिब केजचे बोन, ज्या रिब्स आहेत या तुमच्या स्टर्नमला फ्रंट बाजूने जॉईन असतात आणि बॅक साईडला तुमच्या स्पाईनला जॉईन झालेले असतात. हे जे रिब केजचे बोन आहेत, रिब्स आहेत, हे तुमच्या बॅक साईडला इथे जिथे स्पाईन आहे तुमचा, या स्पाईनला कनेक्ट झालेले असतात आणि पुढच्या बाजूने तुमच्या स्टर्नमला ते जॉईन झालेले असतात. त्याच्यानंतर बघूया आपण स्पाईन. तर स्पाईन कशाला म्हणतो आपण? स्पाईन म्हणजेच तुमचा बॅक बोन. हा जो इथे तुमच्या फिगरमध्ये दिसत आहे राईट साईडला, तो आहे तुमचा बॅक बोन. त्याला आपण व्हर्टिब्रल कॉलम असं सुद्धा म्हणतो. द स्पाईन इज फॉर्म्ड बाय पॅडल लॉक शेप बोन्स प्लेस्ड स्ट्रेट वन अबाव द अदर. देर आर ऑल टुगेदर 33 बोन्स इन द स्पाईन. तुमच्या स्पाईन मध्ये एकावर एक प्लेस झालेले असे 33 बोन्स असतात. इच कॉल्ड व्हर्टेब्रा. आणि त्यातल्या प्रत्येक बोनला व्हर्टेब्रा असं म्हटलं जातं. दीज बोन्स आर अरेंज वन अबाव द अदर फ्लेक्सिबली.
द स्पाइन प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड दॅट ओरिजिनेट्स फ्रॉम द ब्रेन. आणि हा जो स्पाइन आहे तुमचा, हा स्पाइन काय काम करत असतो, त्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की जो स्पायनल कॉर्ड तुमच्या ब्रेन मधून निघालेला असतो, जो तुमच्या बॅक मधून गेलेला असतो, त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम जे आहे ते आपले बॅकबोन किंवा व्हर्टिब्रल कॉलम करत असतात. त्यानंतर अपेंडिक्युलर स्केलेटन कशाला म्हटलं जातं बघा. द अपेंडिक्युलर स्केलेटन इज मेडअप ऑफ बोन्स ऑफ द अपर अँड लोअर लिम्स. लिम्स म्हणजे काय? आर्म्स आणि लेग्स, त्यांना आपण काय म्हणतो? लिम्स म्हणतो. ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल ऍक्सिस. बघा, आपले जे मुवमेंट करणारे जे बोन्स असतात, जसे आर्म्सचे बोन आहेत, हाताचे बोन्स आहेत, लेग्सचे बोन्स आहेत, यांच्यापासून जे स्केलेटन तयार झालेलं असतं त्याला आपण अपेंडिक्युलर स्केलेटन असं म्हणतो. आता याच्यामध्ये नंतर आपण बघूया, हे तुम्हाला माहित आहे का, देर आर थ्री बोन्स इन ईच ऑफ द इयर्स. आपल्या कानामध्ये सुद्धा तीन बोन्स असतात प्रत्येक काना. आता दोन कान आहेत, प्रत्येक कानामध्ये तीन बोन्स असतात. ऑफ दिस द स्टिरप इज द स्मॉलेस्ट बोन इन अवर बॉडी. म्हणजे आपल्या कानामधील सगळ्यात छोटा बोन, आपल्या बॉडीमधील सगळ्यात छोटा बोन असतो स्टिरप. तुम्हाला राईट साईडला दिसतोय बघा, एका बोटावर दाखवलेलं आहे. इट इज as स्मॉल as ग्रेन ऑफ राईस अँड इज हॉलो. तुम्हाला दिसत असतील तीन पार्ट, त्यातला जो हॉलो पार्ट आहे, रिकामा पार्ट असलेला असा सर्क्युलर थोडासा पार्ट आहे, तो स्टिरप आहे. आणि हा जो स्टिरप आहे तो एखाद्या तांदळाच्या दाण्या एवढा छोटा बोन आहे, जो आपल्या बॉडीमधला सगळ्यात छोटा बोन आहे. इन द ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इज इन द थाय बोन ऑर द फीमर. आपल्या मांडीमध्ये जे बोन असतं ते आपल्या बॉडीतलं सगळ्यात लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन असतं, ज्याला फीमर असं म्हटलं जातं. त्यानंतर आहेत जॉईंट्स. Joints are the places where two or more than two bones are connected to each other. Joints काय असतात? तर आपल्या शरीरामध्ये अनेक बोन्स आहेत. हे बोन्स ज्या ठिकाणी एकमेकांना कनेक्ट झालेले असतात त्या पॉइंट्सना आपण जॉईंट्स असं म्हणतो. देर आर टू मेन टाईप्स ऑफ जॉईंट्स इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे जॉईंट्स असतात. पहिला असतो मुव्हेबल जॉईंट्स. त्याच्यातले जे जॉईंट्स असतात ते मूव होऊ शकतात. बोन्स कॅन मूव. एक्झाम्पल, बोन्स ऑफ आर्म्स अँड बोन्स ऑफ लेग्स. आपल्या पायामध्ये जे बोन्स आहेत ते आणि आपल्या हातामध्ये जे बोन्स असतात ते जे मूव होऊ शकतात त्यांच्यामध्ये असतात मूव्हेबल जॉईंट्स. अँड इमूव्हेबल जॉईंट्स म्हणजे काय? की असे बोन्स जे मूव होऊ शकत नाही, दे बोन्स दॅट कॅनॉट मूव. फॉर एक्झाम्पल, बोन्स ऑफ द स्कल. आपल्या स्कल मधले जे बोन्स आहेत 22 बोन्स, ते मूव होऊ नाही शकत. फक्त स्कल मधला एक बोन आहे जो लोअर जॉचा बोन आहे, तोच फक्त मूव होऊ शकतो. सो नाऊ लेट स्टार्ट विथ द टाइप्स ऑफ जॉईंट. फर्स्ट इज द हिंज जॉईंट. This type of joint allows the movement of bones only in one direction. म्हणजे कुठल्या तरी एकाच डायरेक्शन मध्ये बोन्सची मुवमेंट होत असते या जॉईंट मुळे. इट मूव्स अ 180 डिग्री अँगल. ह्याच्यामध्ये जी मुवमेंट होते ती 180 डिग्री अँगल मध्ये मुवमेंट होत असते. आणि अशा प्रकारचा जॉईंट आपल्या एल्बो मध्ये आणि नी मध्ये असतो. जसं इथे तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल, नी मधला हिंज जॉईंट इथे दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एकाच बाजूला 180 डायरेक्शन मध्ये आपलं जे काही बोन्स आहेत ते मूव होऊ शकतात, त्याला आपण हिंज जॉईंट असं म्हणतो. त्यानंतर आहेत बॉल अँड सॉकेट जॉईंट. इन दिस टाईप ऑफ जॉईंट द बोन कॅन मूव इन टू ऑर मोर डायरेक्शन इन अ 360 डिग्री अँगल. एक्झाम्पल, शोल्डर अँड हिप जॉईंट. आपल्या शोल्डर मध्ये जो जॉईंट असतो तो जॉईंट आपला 360 डिग्री, बघा पूर्ण शोल्डर आपल्याला गोल फिरवता येतात, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जो जॉईंट आहे त्याला आपण म्हणतो बॉल अँड सॉकेट जॉईंट. शोल्डर मध्ये आणि आपल्या हिप मध्ये हा जॉईंट असतो, ज्याच्यामध्ये टोटल आपल्याला 360 डिग्री मध्ये आपलं बोन्सची मुवमेंट करता येते. दॅट इज कॉल्ड एज बॉल अँड सॉकेट जॉईंट. नाव थर्ड टाईप ऑफ जॉईंट इज ग्लायडिंग जॉईंट. इन दिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन ओनली स्लाइड ओव्हर इच अदर.
म्हणजे एकमेकांवर फक्त ते स्लाइड होऊ शकतात. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, दिस बोन आर जस्ट स्लाइडिंग ओवर इच अदर. जसे आपले रिस्ट मध्ये असतात, आपल्या मनगटांमध्ये जे बोन्स असतात, आणि अँकल जॉईंट जे असतात, पायामध्ये जे जॉईंट असतात, त्याला आपल्या तिथे आपल्याला ग्लायडिंग जॉईंट बघायला मिळतात. आता आपण बघूया स्किन म्हणजे काय. द स्किन इज इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. द स्किन हॅज हेअर. देर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड टोज. द स्किन गिव्ज अ सेन्स ऑफ टच. द स्किन इज इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ द बॉडी. बघा, स्किन जी आहे ती आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठा पार्ट कव्हर करते, कारण आपल्या पूर्ण बॉडीचं आउटर कव्हरिंग जे आहे त्यालाच आपण स्किन असं म्हणतो. आणि ही जी स्किन आहे ही आपल्याला टच करायला, फील करायला मदत करत असते. आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गन जो आहे तो आहे स्किन. आणि स्किन आपल्याला आजूबाजूच्या वेदरचं फील मिळवून देत असते. सो इट इज इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन. द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज स्किन. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ स्किन. इथे राईट साईडला तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला स्किनचे वेगवेगळे स्ट्रक्चर दिसतात आहेत. जी सगळ्यात बाहेरची लेअर असते आपल्या स्किनची त्याला एपिडर्मिस म्हटलं जातं. या लेअरच्या आतमध्ये एक लेअर असते त्याला डर्मिस म्हटलं जातं. आणि त्याच्या खाली जे असतात ते टिश्यूज असतात. म्हणजे स्किनची जी तीन लेअर मध्ये तुमची स्किन डिवाइड झालेली असते. आता मग स्किनचं फंक्शन काय आहेत, तर प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी. आपल्या शरीराच्या आतमधले जे पार्ट्स आहेत, बॉडी पार्ट्स आहेत, त्यांचं संरक्षण करण्याचं काम स्किन करत असते. इट हेल्प्स टू प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये मॉइश्चर, ओलावा राखण्याचं काम स्किन करत असते. सिंथेसायझिंग विटॅमिन डी. सनकडून जे विटॅमिन डी मिळत असतं त्याचा वापर शरीरासाठी करून देण्याचं काम स्किन करत असते. गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम हीट अँड कोल्ड. बाहेरच्या गर्मीपासून आणि थंडीपासून आपलं संरक्षण करण्याचं काम सुद्धा स्किन करत असते. अँड इट्स अ सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. आणि हा एक महत्वाचा सेन्सरी ऑर्गन आहे. हे सगळे फंक्शन्स आहेत स्किनचे. आणि राईट साईडच्या फिगर मध्ये तुम्हाला स्किनचं स्ट्रक्चर सुद्धा दिसत आहे. आता मेलॅनिन काय आहे बघा. अ पिगमेंट कॉल्ड मेलॅनिन इज प्रेझेंट इन द सेल ऑफ द एपिडर्मिस. एपिडर्मिस म्हणजे काय, स्किनचा जो सगळ्यात वरचा लेअर आहे या लेअर मध्ये मेलॅनिन नावाचं द्रव्य असतं. द मेलॅनिन इज सिंथेसाइज्ड इन अ सर्टन ग्लँड्स इन द स्किन. द पर्सेंटेज ऑफ मेलॅनिन डिसाइड्स द फेअरनेस ऑर डार्कनेस ऑफ द स्किन. म्हणजे आपली स्किन डार्क आहे की फेअर आहे, गोरी आहे की काळी आहे, हे कशावरून ठरतं, तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मेलॅनिनच्या प्रमाणावरती. मेलॅनिनचं प्रमाण जर जास्त असेल तर आपली स्किन डार्क असते, आणि मेलॅनिनचं प्रमाण जर कमी असेल तर आपली स्किन फेअर असते. द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट. म्हणजे फक्त मेलॅनिन वरच नाही तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरती सुद्धा आपल्या स्किनचा कलर ठरत असतो. मेलॅनिन प्रोटेक्ट अवर स्किन अँड द इनर पार्ट फ्रॉम अल्ट्रा व्हायलेट सनरेज. आणि मेलॅनिन हा घटक इतका इम्पॉर्टंट आहे की आपल्या स्किनला बाहेरच्या सनकडून येणाऱ्या अल्ट्रा व्हायलेट रेज पासून प्रोटेक्ट करण्याचं काम मेलॅनिन हा सबस्टन्स करत असतो. आणि त्यामुळे एखादा व्यक्ती डार्क आहे किंवा फेअर आहे हे त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या मेलॅनिनच्या प्रमाणावरती ठरत असतं. आणि त्यामुळे आपण कधीही कोणाला कोणाच्याही रंगावरून चिडवणं चुकीचं आहे, कारण त्याच्या मागे सुद्धा एक सायन्स आहे. आणि मेलॅनिन हा व्हेरी इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या स्किन मधला, जो आपल्याला सनच्या अल्ट्रा व्हायोलेट रेज पासून, अति नील किरणांपासून आपलं संरक्षण करत असतो. तर इथे आपला हा धडा संपतोय. धड्याचं वाचन करा पुन्हा एकदा, आणि काही तुमचे डाउट्स असतील तर मला नक्की विचारा.